आज आपण विद्यार्थ्यांना चवदार तळ्याचे पाणी ही कविता शिकवणार आहोत. पालकांनी ही कविता विद्यार्थ्याला शिकवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाची माहिती द्या, तसेच चवदार तळ्याचा सत्याग्रह का झाला याबद्दलची ही माहिती द्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चवदार तळे नावाचे एक तळे आहे. स्वातंत्र्यपूर्वी या तळ्यावर इतर ठिकाणांप्रमाणे दलितांना पाणी भरण्यास बंदी होती. सर्व लोकांना पाणी मिळावे असा कायदा करूनही जातीभेदामुळे दलितांना चवदार तळ्याच्या पाण्याला हात लावण्याची देखील मनाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जुलमी रूढीचा धिक्कार केला. चवदार तळे सर्वांना खुले व्हावे म्हणून त्यांनी महाड येथे सत्याग्रह केला. हजारो लोकांच्या उपस्थितीत 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः तळ्याचे पाणी पिऊन एक अन्यायी परंपरा संपवली. दलितांबरोबर सवर्ण सुधारक देखील या लढ्यात सहभागी झाले होते. अस्पृश्यता पाळणे, माणसांनी एकमेकांना हीन लेखणे अशा विषमतेच्या परंपरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित विरोध केला. स्त्रियांना, दलितांना समतेने, समानतेने जगण्याचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी आयुष्यभर अपार संघर्ष केला. चवदार तळे ही जागा अशाच एका प्रसंगाची साक्षीदार आहे. चवदार तळ्याचा सत्याग्रह ही घटना भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी घटना मानली जाते.